अर्ध्याचा अर्धा भाग दोन हाफ ऑफ हाफ पार्ट टू आज आपण जाणून घेऊया एका आकृतीला चार बरोबर भागात किती प्रकारे विभागले जाऊ शकते काय करत आहात बाबा काल आपण आपल्या शेताला चार भागात विभागलो होतं ना आता मी त्याला वेगवेगळ्या प्रकारे विभागून पाहत आहे म्हणजे तुम्ही आता चार पेक्षा जास्त पिके लावणार आहात नाही चार पिकेच लावणार आहे चार पिकांसाठी आपण काल आपल्या शेताला विभागले होते, होते। परंतु या शेताला चार बरोबर भागात आणखीनही अनेक प्रकारे विभागले जाऊ शकते तर मी वेगवेगळ्या प्रकारे विभागून पाहिन आणि मग जो प्रकार सगळ्यात चांगला वाटेल त्याच्या अनुसार आपल्या शेतात पीक लावीन मला अजूनही समजले नाही तुम्ही शेताला याच्याशिवाय कोणत्याही दुसऱ्या प्रकारे पहा, एका एक चतुर्थांश भागात एक पीक लावायचे आहे एक चतुर्थांश भाग काढण्यासाठी आपण आधी या पूर्ण शेताला अर्धे करू मग अर्ध्या भागाला सुद्धा अर्धे करू हो याला अर्धे केल्यावर आपल्याला हे दोन भाग मिळाले आहेत आता या एका अर्ध्या भागाला काल आपण अशा प्रकारे अर्धे केले होते परंतु याला आपण या लांब बाजूकडून अर्धे करू शकतो पहा इथून अर्धे करण्यासाठी एक ओळ अशा प्रकारे काढावी लागेल आता वंदना तू सांग की हा सुद्धा अर्ध्याचा अर्ध आहे म्हणून एक चतुर्थांश तर हा सुद्धा झाला याचा अर्थ या, या शेताला चार बरोबर भागात दोन प्रकारे विभागले जाऊ शकते नाही वंदना फक्त दोन प्रकारे नाही आणखीनही अनेक प्रकारे या शेताला चार बरोबर भागात विभागले जाऊ शकते आधी तू शेताला वेगवेगळ्या प्रकारे दोन बरोबर भागात विभाग त्यानंतर आपण त्या अर्ध्या भागालाही वेगवेगळ्या प्रकारे अर्धे करू ठीक आहे एक प्रकारे तर अर्धे तुम्हीच केले आहे मी याला आणखीन तीन प्रकारे अर्धे अर्धे करू शकते असे असे आणि असे एकदम बरोबर वंदना आता या अर्ध्या अर्ध्या भागांनाही अनेक प्रकारे अर्धे कर ठीक आहे या पहिल्या अर्ध्या भागाला आपण आधीच दोन प्रकारे अर्धे केलेले आहे एक छोट्या बाजूकडून आणि एक लांब बाजूकडून याला आणखीन दोन प्रकारे मी अर्धे करू शकते एका तिरक्या रेषेने जी वरच्या डाव्या कोणाला खालच्या उजव्या कोणाशी मिळवते आणि आणखीन एका तिरक्या रेषेने जी वरच्या उजव्या कोणाला खालच्या डाव्या कोणाशी मिळवते एकदम बरोबर वंदना आता जर आपण पाहिले तर फक्त या पहिल्या अर्ध्या अर्ध्या भागालाच चार वेगवेगळ्या प्रकाराने चतुर्थांश भागात विभागले जाऊ शकते हे पहा अरे हो आणि आता तर आपल्या जवळ तीन वेगवेगळ्या विभागलेले अर्धे अर्धे भाग आणखी उरले आहेत आणि या अर्ध्या अर्ध्या भागांनाही अनेक तऱ्हेने अर्धे अर्धे केले जाऊ शकते तू थोडा वेळ घे आणि सगळ्यांना अर्धा अर्धा करून माझ्याकडे घेऊन ये मग आपण ठरवू की कशा प्रकारे आपल्याला शेतात पीक विभागले पाहिजे ठीक आहे बाबा पहा बाबा मी या शेताला इतक्या प्रकारांनी चार बरोबर तुकड्यात वाटले आहे तुम्ही सांगा काय हे सगळे बरोबर आहेत पाहतो अरे तू तर खूप प्रकाराने शेताला चार बरोबर भागात वाटलेस परंतु बघ यातील काही प्रकार एकसारखे आहेत आता यातील एक प्रकार आपल्या पिकासाठी निवडून घेऊया हो तू सांग यातील कोणता तुला सगळ्यात चांगला वाटतोय मला तर हा सगळ्यात चांगला वाटतो आहे आणि मला हा सगळ्यात चांगला वाटतोय कारण हा एकदम सामान्य आहे परंतु आपण तसेच विभागू जसे तुला चांगले वाटते धन्यवाद बाबा आज आपण शिकलात कोणत्याही आकृतीला चार बरोबर भागात अनेक प्रकारे विभागले जाऊ शकते वंदनाने एका चौरस आकृतीला आठ प्रकाराने चतुर्थांश भागात विभागले तुम्ही एक चौरस कागद घ्या आणि पहा की कि तुम्ही किती प्रकारे त्याचे चार बरोबर भाग करू शकता